थोडी काळभोर मध्ये पत्नी मुलगा आणि मेहुण्यावर योगेश बसरे यांना चाकूने हल्ला केलाय. या घटनेत 6 वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला आहे, तर पत्नी आणि मेहुण्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. वय 28 वर्ष राहणार पठारे वस्ती तालुका हवेली हा त्याची पत्नी गौरी व त्याची दोन मुलांच्या सोबत त्या ठिकाणी राहत होता. त्यांच्यामध्ये चारित्र्यावरून वारंवार भांडण होत होतं. त्याच्यामुळे त्याची पत्नी गौरी वय 26 वर्ष हे 3 ते 4 दिवसापूर्वी त्याच वस्तीमध्ये राहणारा तिचा भाऊ भारत शिरोळे वय 32 वर्ष याच्याकडे ती राहावयास गेलेली होती. काल 13/6/19 रोजी 11:30 वाजताची रात्र 11:30 वाजताच्या सुमारास त्यांना आणण्याच्या निमित्तानं तो मेहुण्याच्या घरी गेला. गेल्यानंतर तो त्यांच्या दारामध्ये त्यांच्या घरासमोर बोलत बसलेला होता. बोलत बसला असताना त्यानं अचानकपणे खिशातला चाकू काढून त्याचा मुलगा आयुष वय 6 वर्ष त्याच्या गळ्यावरती त्यानं वार केला. हे पाहून त्याची पत्नी गौरी ही त्या ठिकाणी धावत गेली, तर तिच्या पण गळ्यावरती वार केला. त्यानंतर त्याचा मेहुणा पण त्या ठिकाणी मदतीला धावत गेला असता, तर त्याच्या पण गळ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि तिथून तो पळून गेला. पळून गेल्यानंतर काही अंतरावरती त्यांना स्वतःच्या गळ्यावरती सुद्धा वार करून जखमी करून घेतलं. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं आणि सदरबाबतची आम्हाला माहिती मिळाल्यानंतर अधिकारी स्टाफ आम्ही तात्काळ घटनास्थळी आणि विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्या मुलाची तपासणी करून तो मृत झाला असल्याबाबत डॉक्टरांनी घोषित केलं आणि बाकी जखमींच्यावरती आणि ह्या जो आरोपी आहे तो पण जखमी आहे याच्यावरती उपचार सुरू आहेत. तर याच्याबाबत तो पण गंभीररित्या जखमी असल्याने आम्ही त्याच्यावरती त्याची तब्येत बरी होताच त्याला आम्ही अटक करत आहे. सदरबाबत त्याचा मेहुण्याची फिर्याद घेऊन आम्ही 307 302 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे.